मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपण जरी सुंदर असलो तरी देखील आपल्याला असे वाटतेच की आपली स्किन ही नॅचरल आणि सुंदर कायमच असावी. आणि आपण कितीही सुंदर असलो तरी चेहऱ्याची स्किन कधी ओढली जाते, निस्तेज झाल्यासारखी वाटते व यावर जी चमक असते ही नॅचरल चमकच गायब झाल्यासारखी वाटते. आणि वाढत्या वयानुसार तर या समस्या अतिप्रमाणात वाढायला लागतात. आणि चेहरा जरी सुंदर असेल तर यावर धूळ बसते. वातावरणात जो बदल होतो या बदलामुळे वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर स्किनवर देखील याचा परिणाम होतो आणि त्वचेचा रंग काळवडायला लागतो. आणि कधी कधी याचे प्रमाण वाढून आपल्या स्किनवर डेड स्किन देखील निर्माण होते. आणि अशी स्किन जर साचली तर ही डेड स्किन असेल तर चेहऱ्याचे तेज तर पूर्णपणे गायबच होऊन जाते. जी नॅचरल चमक आहे, जो नॅचरल आपला रंग आहे, तो असून देखील नसल्यासारखा दिसतो. तर असो, आपल्याबरोबर देखील असे होऊ नये. आपला चेहरा जो आहे सुंदर, सतेज व अगदी निर्मळ दिसावा यासाठी चण्याच्या डाळीचे पीठ हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. तर येथे मी हरभऱ्याच्या डाळीचे पीठ एक चमचा घेतले आहे. हे एका वाटीत काढून घ्या आणि यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे जेल टाकायचे आहे. याप्रमाणे जेल काढून घ्या आणि यामध्ये एका कॅप्सूलचे जेल टाकून द्यायचे आहे. आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल जी आहे ही आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जाते. आणि याची पेस्ट तयार व्हावी इतपत यामध्ये दूध टाका आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी एकजीव व्हायला हवे इतपत हे मिक्स करून घ्या. आणि तयार झालेली पेस्ट ज्या ठिकाणी आपल्याला स्किनवर लावायची आहे त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वच्छ धुवून याप्रमाणे ही लावून घ्यायची आहे. आणि 5 मिनिटे हे असेच राहू द्या. 5 मिनिटानंतर गोल आकार मसाज करून हे संपूर्ण पीठ प्रथम काढून घ्यायचे आहे. आणि यानंतर स्किन स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि जर तुमच्याकडे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल नसेल तर तुम्ही फक्त दूध आणि पिठाचा वापर केला तरी देखील चालेल, परंतु व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकली तर तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. हा उपाय आपल्याला दिवसभरातून कधीही एक वेळेस करायचा आहे किंवा आंघोळी आधी केले तरी देखील चालेल. आहे की नाही अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.